विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आलाय. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना वीज दरवाढीविरोधात भाजपनं आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचा आरोप नार्वेकरांवर आहे. भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे आणि 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टानं जारी केले आहेत.